नाही 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 पारखी साहेब, अशी कंची बी गोष्ट जर का आम्ही गंभीरपणे घ्यायला गेलो तर आपल्या देशाचं भलं नाही का म्हणा? आणि देशाचं जर का भलं झालं तर मग आमची पोटं कशी काय भरणार? लाखातलं बोलला संपतराव, लाखातलं. अहो आम्ही आगळ पगळ बोलणारी माणसं, पण मनानं साफ, मनामध्ये एक आणि जनामध्ये दुसरं, असं नाही. असं आमचं अजिबात नाही. नाही बरोबर आहे. तुम्हाला तर माहितीच आहे बारकी साहेब, मंत्रालयामध्ये आपली काय वट आहे, काय प्रेस्टिज आहे आपलं बघितलं. मग मोठी मोठी मंत्री आणि संत्री साहेब असं मोरं उभं राहतात स्वागतासाठी आपल्या. पण काल तुमच्या साहेबांना आपला इन्सर्ट केला नाही, म्हणजे साप कचरा करून टाकला आपला. पण संपतराव तुम्ही मनानं साप, मी मनानं साप आहे. आलो का नाही ऑफिस मध्ये भेटायला साहेबांना? आलो का नाही? टुकू टुकू काय पीस आहे, काय पीस आहे पालखी साहेब? अहो काय पीस आहे हा? असा पीस तुम्हाला सांगतो म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. हे असं चित्र इथे असताना ऑफिस मधली माणसं कामं करतात तरी कसं? बाई ऑफिस मध्ये कामाला आहे का? वा 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 वा. नाही म्हणजे फुकटच्या पगारावर कामाला आहे का बिनकाम बाई आल्या? तुम्ही आता जे काही माझ्याबद्दल बोलला ते पुन्हा एकदा बोलता? बोललात ना तर चप्पल काढून थोबार फोडीन तुमचं आणि अख्खा पीस म्युझियम मध्ये उभा करेन. पारखी साहेब तुम्हाला काही वाटत नाही? तुमच्या समोर ही व्यक्ती माझ्याबद्दल काहीही बोलत होती आणि तुम्ही शांतपणे ऐकत होता. साने मॅडम, हे संपतराव. कोण संपतराव? मी कुठल्याही संपतरावांना ओळखत नाही. म्या संपतराव आमदार आहे, मंत्री होणार आहे. तू मंत्री होणार आहे? होऊन दाखव. ओ बाय, मला ओळखत नाही वाटत. उसाच्या चरक्यामध्ये घालून साप चिप्पाड करून टाकीन सांगा. शटअप, शटअप यू रास्कल अँड गेट आउट ऑफ माय ऑफिस. साहेब हे संपत, तुम्ही मध्ये बोलू नका. हो हा संपतराव आपल्याकडून लाच घेणारा हरामखोर आपल्या ऑफिस मध्ये एका मुलीचा अपमान करतो आणि तुम्ही ते शांतपणे मुकाट्याने शंडासारखं ऐकून घेता? शरम नाही वाटत तुम्हाला? केदारनाथ शटअप, चालते वा गेट आउट. नाही आता आऊट होतो पण आयुष्यामध्ये एवढा अपमान कोणी केला नाही. मागत जाईल तुम्हाला. काय मागत जाईल? काय मागत जाईल? जातो जातो. पण या पुढचं टेंडर कसं काय पास होतं ना ते बघतो मी. साहेब तुम्ही मध्ये बोलू नका काही. I'm really very sorry. मी त्या माणसाच्या वाटेला जायला नको. नाही नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये. अगा संपतराव हरामखोर दीड दमडीचा मला धमकी देतो. मला आय एम सॉरी बघ, तुझा अपमान झाला पण त्याबद्दल मी हवं तर तुझी माफी मागायला. नाही सर, तुम्ही कशाला माफी मागताय? इट्स ऍब्सोल्युटली ओके.